नमस्कार, भूमिकाज ब्लेंड्स मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे आईस्क्रीम घरी उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून कसे तयार करायचे याचा प्रश्न सर्वांना नेहमीच पडतो। तर चला आज आपण बनवूया व्हिपिंग क्रीम तसेच कंडेन्स मिल्कचा वापर न करता घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून व्हॅनिला आईस्क्रीम। चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप दूध, 2 मोठे चमचे दूध पावडर, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर, तसेच 4 मोठे चमचे साखर। सर्वप्रथम भांडे गॅसवर ठेवून गॅस मध्यम आचेवर सुरू करावा व त्यात दूध गरम करून घ्यावे। दूध थोडे गरम झाले की त्यात दूध पावडर थोडे थोडे करत ऍड करावे व त्याला सतत ढवळत चांगले मिक्स करून घ्यावे। या ठिकाणी आपले दूध पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाले आहे। आता या दुधामध्ये आपण साखर टाकून घेऊया। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त करू शकता। दूध गरम होत असतानाच एका साईडला आपण घेतलेल्या कॉर्नफ्लॉवर मध्ये 4 चमचे दूध टाकून त्याला छान एकत्र करून घेतले आहे। दूध टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणे आवश्यक असते, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहता कामा नये। आता हे तयार करून घेतलेले मिश्रण गॅस मंद आचेवर करून गरम होत असलेल्या दुधात थोडे थोडे करत ऍड करावे व ते ऍड करताना दुधाला सतत ढवळत राहावे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॉर्नफ्लॉवरचे हे मिश्रण दुधात टाकताच दुधाला हळूहळू छान घट्टपणा येऊ लागला आहे। आता या ठिकाणी आपण 1 छोटा चमचा व्हॅनिला एसेन्स यामध्ये टाकून त्याला छान एकत्र करून घेऊया। आपले मिश्रण व्यवस्थित तयार झाले आहे का हे बघण्यासाठी मी या ठिकाणी 1 स्टीलच्या चमच्यावर अशा प्रकारे रेघ ओढून बघते आहे। अशा प्रकारे अगदी क्लीन रेघ ओढल्या गेली की मिश्रण तयार झाले आहे असे समजावे। आपले मिश्रण या ठिकाणी तयार झाले आहे। आपण गॅस बंद करून तयार मिश्रणाला पूर्णपणे थंड होऊ देऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिश्रण थंड होऊन त्याला खूपच घट्टपणा आला आहे। आता हे तयार मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात ओतून त्याला मिक्सरला थोडे फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे मिश्रण अगदी हलके तसेच अगदी स्मूथ तयार होते। आता हे तयार मिश्रण आपण 1 डब्यामध्ये ओतून घेऊया। आता हा डबा आपण फ्रीजरमध्ये ठेवून घेऊया। साधारण 8 ते 10 तासामध्ये आपले आईस्क्रीम छान सेट होते। या ठिकाणी साधारण 10 तासानंतर मी आईस्क्रीमचा डबा फ्रीजरमधून काढून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता आपले आईस्क्रीम अगदी छान सेट झाले आहे। अशा प्रकारे व्हिपिंग क्रीम तसेच कंडेन्स मिल्कचा वापर न करता घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून आपले व्हॅनिला आईस्क्रीम अगदी छान तयार झाले आहे। तर आजची ही घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून तयार होणाऱ्या आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि लगेच भेटूया आणखीन अशाच काही नवीन रेसिपीज सोबत। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा भूमिकाज ब्लेंड्स। थँक्यू।